शिवाजी पार्क इथे महायुतीची भव्य सभा, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर शिवतीर्थ इथे सभा पार पडणार आहे. सभेनिमित्त कार्यक्रम हे शिवाजी पार्कवर पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. हा एक अविस्मरणीय क्षण आहे आणि ही ऐतिहासिक सभा ठरणार आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. हम तुम्हारे साथ है. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. हर हर भारतीय विकास सेना जिंदाबाद. उत्तर भारतीय विकास सेना जिंदाबाद. सुनील शुक्ला आगे बढ़ो. जिंदाबाद जिंदाबाद. सुनील शुक्ला आगे बढ़ो. दोन संघटनांचे विचार आहेत, ते मुंबईकरांच्या समोर येतील. आणि मुंबईकरांना ह्या निवडणुकीत आपण कुणाला मत द्यायचं याचा निर्णय घेणं सोपं होईल. आणि ते सोपं स्वाभाविकपणाने महायुतीच्या सहाय्यानंच होईल. आणि मुंबई जे करण्याचा प्रयत्न महायुतीतर्फे चाललेला आहे त्याला एक गती देण्याचं काम आजच्या दिवसात आजच्या सभेमध्ये होईल असं मला वाटतं. सर, बी के सीमध्ये इंडिया गाडीचे बैठक आहे, सभा आहेत, त्याच्याबद्दल काय? त्यांनाही इथे येऊन भाषण करण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे ते घेत आहेत. लोक किती येत आहेत, लोक किती त्यांच्या मनात जात आहेत हे कळेल आणि त्याचाच अर्थ मोजला पाहिजे. थँक्यू. ही रेकॉर्ड ब्रेकिंग सभा होणार आहे, म्हणजे माझ्यासारख्या पिढीला हे एक अविस्मरणीय क्षण आहे. कारण का हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारीजी यांच्यानंतर आमचे लाडके मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे आणि आपले नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आज बऱ्याच वर्षानंतर एकत्र या शिवाजी पार्क, ऐतिहासिक शिवाजी पार्कवरती सभा घेत आहेत. आणि नुसतंच मुंबईकर नाही तो ऑल ओवर वर्ल्ड ही एक हिस्ट्री होणार आहे, ही एक ऐतिहासिक सभा होणार आहे. निश्चित येणार, फरक म्हणजे काय, निश्चित येणार, निवडून येणार. मुंबईतल्या साही जागा महायुतीच्या निवडून येणार. जी देखिए, जो कुछ भी यहाँ पर मुंबई में जो भी कुछ कह रहा है, हम उत्तर भारतीय विकास सेना से हमारा खुला समर्थन है मोदी जी को. और ये वोट सिर्फ मोदी के नाम पर गिरने जा रहा है. मुंबई की सातों सीट महायुति जीत रही है और बहुत बड़े मार्जिन से जीत रही है. घाटकोपर में मोदी जी की सभा होने के बाद आप देखेंगे कि ऑपोजिशन के हौसले पस्त हो चुके हैं. सब आप देखेंगे, सब कोई आपको दिखेगा नहीं. इस चुनाव के नतीजे जो 4 जून को आएंगे, आप देखिएगा मुंबई की सातों सीटें ये बहुत बड़े मार्जिन से महायुति जीतने जा रही है. जय श्री राम. मोदी जी आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. मोदी जी आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आपकी बात 400 बार. जी देखिए, हम उत्तर भारतीय विकास सेना से हैं. जरूर हमारे राज ठाकरे साहब से कुछ मतभेद है, मगर मनभेद नहीं है. कुछ ऐसी बातें हैं जो उनके कार्यकर्ताओं ने की. मैं नहीं समझता कि राज साहब ने बोला होगा कि किसी उत्तर भारतीयों को मारो, मगर कुछ गलत हुआ है. वो जो भी है बैठ के समझ लिया जाएगा. वो बात देखिए, देश से बढ़कर कुछ भी नहीं है. और राज साहब महाराष्ट्र के बहुत बड़े नेता है. और जो भी कठिनाइयां हैं आपस में, वो आपस में बैठ के सब समझा दी जाएंगी, सब सलट जाएंगी. ये घर की बात है और ये मुंबई करों की बात है. 400 पार. ये मुंबई करों की बात है. मुंबई कर आपस में बैठकर, उत्तर भारतीय भी एक समझदार नागरिक है और हमारे मराठी भाई भी सब समझदार नागरिक है. कोई मराठी भाई ये नहीं चाहता कि उत्तर भारतीय को मारा जाए और कोई उत्तर भारतीय नहीं चाहता कि किसी मराठी भाई से आपस में कुछ वैर हो. ये कोई मुद्दा नहीं है. ये बैठकर सभी बातें एक जब साझा मंच करेंगे तो सब हो जाएगा. आज की तारीख में केवल हमारा एक ही लक्ष्य है, नरेंद्र मोदी जी को 400 सीटें देनी है, बस. मोदी जी आगे